नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जातीमधील पाचवा प्रकार क्रियाविशेषण अव्यय पण क्रियाविशेषण अव्ययबद्दल माहिती मिळवण्याच्या अगोदर आपल्याला विकारी शब्द अविकारी शब्द तसेच क्रियाविशेषणबद्दल सर्वात अगोदर माहिती मिळवावी लागेल म्हणजे त्याबद्दल तुम्हाला माहिती समजल्यानंतरच तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय हे अजून चांगल्या प्रकारे समजेल त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण इथे घेणार आहोत विकारी शब्द त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच आमचं यूट्यूब चॅनल पाहत असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच नोटिफिकेशन बेलला पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ जर आले तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल या शब्दांमध्ये विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात उदाहरणार्थ मुलगा मुलगे मुलगा मुलगी किंवा मुलगा मुलग्याला म्हणजे एखाद्या शब्दामध्ये एखाद्या लिंगानुसार वचनानुसार किंवा विभक्तीमुळे त्या शब्दांमध्ये बदल होत असतो मात्र अविकारी शब्दांमध्ये ज्या शब्दामध्ये लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात म्हणजे कोणतंही लिंग असो वचन असो किंवा विभक्ती असो त्या वाक्यामध्ये त्या शब्दामध्ये बदल होत नाही उदाहरणार्थ येथे वर खाली अबब दुप्पट यासारख्या शब्द हे अविकारी शब्द असतात आता या ठिकाणी आपण बघितलं विकारी शब्द आणि अविकारी शब्द आता याचा क्रियाविशेषण अव्ययशी कसा संबंध आहे ते आपण बघणार आहोत पण त्या अगोदर आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर सर्वात अगोदर आपण क्रियाविशेषण पाहू त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात जसे की क्रियापदाने जी कि क्रिया दर्शवली जाते ती केव्हा घडली कोठे घडली कशी घडली किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द जेव्हा वाक्यात येतात त्यांनाच आपण क्रियाविशेषण म्हणतो जसं खाली मी उदाहरण घेतलं आहे शुभम चांगला गातो किंवा ती झाडी वेडी वाकडी दिसतात आता वरील जे वाक्य आहेत हे जे वाक्य आपण घेतले आहे त्यामधील चांगला वेडी वाकडी हे शब्द त्या त्या वाक्यातील क्रियापदाची विशेषण आहेत ही विशेषणे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलतात म्हणजेच ती विकारी आहेत आपण अगोदरच विकारी आणि अविकारी शब्द घेतलेले आहेत तर क्रियापदाबद्दल आलेल्या विकारी विशेषणांना क्रियाविशेषण असे म्हणतात आता आपण हे झाले क्रियाविशेषणाचे उदाहरणं आणि क्रियाविशेषण म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत शब्दांच्या जातीमधील पाचवा प्रकार क्रियाविशेषण अव्यय तर खाली मी त्यासाठी काही वाक्य घेतली आहेत जसं की पद्मा उन्हात दिवसभर खेळत होती आणि दुसरं आहे आजोबा रस्त्यातून सावकाश चालत होते वरील वाक्यातील आधी दिवसभर जवळून सावकाश त्या त्या वाक्यातील क्रियापदाची विशेषणे आहेत ही विशेषणे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलत नाहीत म्हणजेच ती अविकारी आहे आता पद्मा ही मुलगी झाली या ठिकाणी स्त्रीलिंग जरी असलं तरी दिवसभरच असणारे या ठिकाणी मुलगा असला तरी दिवसभरच असणारे आणि मुलगी असली तरी दिवसभर यामध्ये बदल होणार नाही किंवा आजोबा रस्त्यातून सावकाश चालत होते तरी आपण इथे सावकाश हेच क्रियाविशेषण अव्यय वापरलं आहे आणि आजी रस्त्यावरून सावकाश चालत होती तर या ठिकाणी आजोबा असो आजी असो सावकाश या शब्दामध्ये काहीही बदल झालेला नाही त्यामुळे ते अविकारी आहे तर क्रियापदाबद्दल आलेल्या अविकारी विशेषणांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आता आपण पाहणार आहोत इयता पाचवीमध्ये शब्दांच्या जातीमधील पहिले चार प्रकारच घेतले जातात पण आठवीमध्ये किंवा तुम्ही पाचवी ते दहावीपर्यंत तुम्हाला मराठीमध्ये व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती आहेत आठवीमध्येच शब्दांच्या जातीमधील पाचवा प्रकार सगळे प्रकार आठही प्रकार घेतले जातात तर मी आज फक्त इयत्ता आठवीचे आपण काही उदाहरण बघणार आहोत क्रियाविशेषण अव्येचे तर यामध्ये सगळ्यात पहिले कसं को, कस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण बघणार आहोत पण त्या अगोदर मी तुम्हाला काही क्रियाविशेषणांची नावं सांगणार आहेत जशी की अगदी अतिशय अत्यंत अनेकदा अलीकडे आता आधी इकडून इकडे उगीच उद्या कसे तर अशी खूप मोठी या यादी आहे क्रियाविशेषणाची तर ती आपण पुन्हा कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूच सविस्तर आ, रित्या आता आपण बघणार आहोत आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न हे क्रियाविशेषण अव्ययवर आधारित विचारले जाऊ शकतात त्यामधील पहिला प्रकार आहे पुढील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायात दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांपैकी योग्य अव्ययाची निवड करा आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे माणसाला कोणतीही कला टिंबटिंब येत नसते या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिले आहेत त्याच्यातला पहिला आहे मुद्दाम दुसरा आहे भरभर तिसरा आहे मुळीज चौथा आहे आपोआप वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मुद्दाम भरभर मुळीच ही क्रियाविशेषण योग्य ठरत नाही म्हणूनच आपोआप हेच क्रियाविशेषण येथे योग्य ठरते म्हणून पर्याय चार हे आपले उत्तर आहे म्हणजे आपोआप हे आपले उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे पुढील शब्द गटात क्रियाविशेषण अव्यय नसणाऱ्या व्यवस्थित प्रश्न वाचायचा की नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर त्यामध्ये पहिला पर्याय आहे उद्या पूर्वी काळ परवा आता या ठिकाणी उद्या पूर्वी व परवा ही काळाचा बोध करणारी क्रियाविशेषण आहे पण काळ हा शब्द नाम आहे म्हणून पर्याय तीन म्हणजे काळ हे आपले उत्तर आहे पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा भरभर जेवण करून मी शाळेत आलो इथे वाक्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत भरभर भर करून शाळेत जेवण आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर करून हे क्रियापद आहे तर शाळेत व जेवण ही नामे आहेत भरभर भर या शब्दाने करून या क्रियापदाला अधिक माहिती दिली म्हणजे भरभर हे क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून पर्याय एक भरभर हे आपले उत्तर आहे मी आशा करते की आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला